गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात आतापर्यंत 6 जणांचा बळी गेला तर 40 हून अधिक जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. तब्बल 16,000 हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय. यामध्ये जिरायती बागायती शेती तसंच फळबागांचा समावेश आहे. तब्बल 33% अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी आता हवालदिल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कन्नड तालुक्यातल्या पिशोर गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि तब्बल अर्धा तास गारांचा पाऊस पडला त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नैसर्गिक आपत्तीनं बळीराजा पुरता धास्तावलाय. नांदेड जिल्ह्यात आजही अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा दिलेला आहे. गुरुवारी मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं होतं. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातल्या काही गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एकंबा, शिरपल्ली, सिरंजनी, कौठा, शलोडा, बोरगडी, धानोरा गावांमध्ये गारपीट झाली. बोरा एवढ्या मोठ्या गारा कोसळत होत्या. या गारपीटीचा शेतकऱ्याला फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. शेतशिवारामध्ये गहू, ज्वारी, हरभरा यांची सध्या मळणी सुरू आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. या पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं तर दुपारपासून वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. लातूर जिल्ह्याला वादळी वारा आणि गारपीटीचा फटका बसलाय. रेणापूर शहरासह काळेवाडी, पानगाव, टाकळगाव, तळणी या गावांच्या तालुक्यामध्ये जोरदार गारपीटीचा पाऊस झालाय. 20 मिनिटांमध्ये अक्षरशः रस्त्यावर गारांचा खच पडला होता. या गारपीटीनं रेणापूर शहर आणि परिसरातल्या करड, ज्वारीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. जालन्यातल्या जाफराबाद तालुक्याला अवकाळी पावसासह गारपीटीनं झोडपून काढलं. जाफराबादमध्ये बोराच्या आकारा एवढी गारपीट झाली आणि बहरा तरीला गहू त्यामुळे आडवा झाला. गारपीटीनं शेतकरी आता चांगलाच मेटाकुटीला आलाय. अकोला जिल्ह्यातल्या पातूर, वाडेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्याचा फटका अनेक पिकांना बसलाय. वाडेगाव हे निंबू उत्पादकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि लिंबाला चांगली मागणी असताना अचानक पडलेल्या गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात लिंबांचं नुकसान झालंय. दुसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात जोरदार गारपीटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसानं लिंबू, डाळिंब, संत्रा, फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. गहू, हरभरा, बिजवाई, कांदा, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता पुरते हतबल झालेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. बुलडाणा शहरासह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस बरसला तर मलकापूर परिसरामध्ये मोठी गारपीट झाली. ही गारपीट तब्बल अर्धा तास सुरू होती आणि हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे आता हिरावला गेल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. यवतमाळच्या उमरखेड आणि महागाव तालुक्याला गारांसह मुसळधार पावसानं झोडपून काढले. अनेक भागात लिंबाच्या आकारा एवढ्या मोठ्या गारा कोसळल्या त्यामुळे रस्त्यांवर आणि शेतशिवारात गारांचा खत साचलेला पाहायला मिळाला. परिणामी शेतकऱ्यांच्या गहू, चणा या पिकांना प्रचंड तडाखा बसला. गडचिरोलीत वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. चामोर्शी तालुक्यातल्या मालेटचक इथली घटना आहे. स्वीटी सोमनकर असं नवीत शिकणाऱ्या या मृत मुलीचं नाव आहे. शाळेतून घरी जाताना पावसात ती भिजत चालली होती तेव्हा तिच्या अंगावर वीज कोसळली. गडचिरोलीत 24 तासापासून कमी अधिक प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वसमत तालुक्यातल्या हयातनगरमध्ये गारपीटीमुळे केळी, आंबा, पपई, भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालंय. माळधामणीमध्ये गारपीटीनं हरभरा, गहू, टरबूज, संत्रा या पिकांचं नुकसान केलं. परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. पूर्णा तालुक्यातल्या आवई, सोहागण आणि बरबडी या गाव परिसरामधल्या नुकसानीचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली आणि वेळीच पंचनामे करण्याची सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला केली. याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले. पंढरपूर तालुक्यातल्या गोपाळपूर परिसरात गारपीट झाली. परिसरात द्राक्षबागांचं नुकसान झालंय. शेकडो हेक्टर द्राक्षबागा फक्त 10 ते 15 मिनिटांच्या या अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे द्राक्ष बागात दर हवालदिल झाले.
सोलापुरात माळशिरस तालुक्यातल्या गोरडवाडी इस्लामपूर गावात गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. या अवकाळी पावसामुळे मका, ऊस, गहू, आंबा, पेरू, डाळिंब, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय. गारा अंगावर पडल्यानं गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आजारी पडण्याची आता शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं तडाखा दिल्यानं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. मनमाड परिसरात 15 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पावसानं हैदोस घातलाय, त्यामुळे रब्बी पिकं आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अहमदनगरमधल्या संगमनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. चांदनपुरी, साकूरसह अनेक गावात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अनेक पिकांना याचा फटका बसलाय. कांदा, टोमॅटो, मिरचीसह झेंडूला सुद्धा अवकाळी पावसानं तडाखा दिलाय, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास हिरावला गेलाय. जुन्नरच्या निमगाव सावा परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं झोडपलं. गारपिटीनं शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. लिंबाच्या आकारांच्या गाळांचा अक्षरशः शेतामध्ये खच पडल्यानं पिकांचं नुकसान होतंय. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि असाच एक गारपिटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अक्षरशः दगडफेकीसारखी तुफान गारपीट होत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे, त्यामुळे झी 24 तास याची पुष्टी करत नाही. नाशिकमध्ये नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी डोक्यावर अक्षरशः खुर्च्या घेतल्या. लातूरमध्ये अवकाळी पावसानं हाहाकार वाजवला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रामवाडीतल्या आंबा बांगरला भेट दिली. 2 दिवसात पंचनामे केले जाणारे सरकार या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. तात्काळ पंचनाम्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीतून अजित नवलेंना वगळण्यात आलंय. 2017 साली झालेल्या शेतकरी संपात जे घडलं ते मी जनतेसमोर मांडलं आणि म्हणून मला या समितीमधून वगळलं असा आरोप नवलेंनी केलाय. तर आमदार आणि माजी आमदारांची समिती असल्यानं नवलेंना वगळण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. जेव्हा बैठक झाली, मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर आलेले सर्व शेतकरी लाँग मार्च स्थगित झाल्यानं रेल्वेनं नाशिकला परतले, त्यामुळे नाशिक रेल्वे स्थानकात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतकऱ्यांना ग्रामीण भागात सोडण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर सरकारतर्फे बसेसची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे बळीराजा सुखावला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात कृषी अधिकारीही सहभागी झाल्यानं शेतीच्या नुकसानीचे पंचनामे रखडलेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. यावर सरकारनं तोडगा काढला आहे. सरकारी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास बीएससी ऍग्री झालेल्या तरुणांची मदत घेऊन पंचनामे करण्यात येतील असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं. राज्यभरात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याचा फटका आरोग्यमंत्र्यांच्या धाराशिवमध्ये आरोग्य यंत्रणेला बसलाय. आजपर्यंत 28 महत्वाच्या शस्त्रक्रिया संपामुळे लांबणीवर पडल्यात. संप मिटल्यानंतरच आता या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिक्षक संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 5 दिवस शाळा भरलेली नाहीये आणि यावर संतप्त विद्यार्थ्यांनी वरोरा तालुक्यातल्या आसळा गावात रस्ता रोको आंदोलन केलं. गुरुजी संपावर आणि शिक्षण वाऱ्यावर अशी घोषणा देत आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी त्यांनी केली. 50 विद्यार्थी संख्येच्या या शाळेतले दोन्ही शिक्षक सध्या संपावर आहेत. संभाजीनगरमध्ये राडा होण्याची आज शक्यता आहे, कारण संभाजीनगरमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चा आणि सभेला पोलिसांनी आज परवानगी नाकारली आहे. मात्र हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. संभाजीनगर नामांतर समर्थनासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जवळपास 30 ते 40 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतर विरोध करण्यासाठी मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलतर्फे मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहराचं नाव औरंगाबाद आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं नावात केलेला बदल हा आम्हाला मान्य नाही असा पवित्रा घेत या ठिकाणी दोन्ही सरकारचा निषेध करण्यात आला.
इम्तियाज जलील आणि भागवत कराड हे दोघे मिळून छत्रपती संभाजीनगरचं वातावरण खराब करतात। भागवत कराडांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आणि त्यामुळे वरून भाजप एमआयएम साटेलोटे झाले असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केला। ते संभाजीनगरमध्ये बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेडमधली सभा पूर्णपणे फेल जाणार आहे, त्या सभेचा खसा होणार असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय। ज्याने महाराष्ट्राचा अपमान केला त्या राज्यपालांचा तुम्ही सत्कार करता, कुठल्या तोंडाने तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता असा प्रश्न भास्कर जाधव यांनी केला। सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काल सदिच्छा भेट घेतली। ही कुठली राजकीय भेट नव्हती। रजनीकांत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम चाहते आहेत। रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि त्यामुळे ते ठाकरे कुटुंबियांना भेटायला आले होते। गोपीनाथ मुंडे असते तर आपण जेलमध्ये गेलोच नसतो असे भावनिक उद्गार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काढले। तर आपण अध्यक्ष झाल्यावर फक्त दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केला आणि त्यातले एक गोपीनाथ मुंडे होते अशी आठवण नितीन गडकरींनी सांगितली। मुंडेंच्या पूर्णकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी भाजप शिवसेनेसमोर मागण्यांची यादीच ठेवली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एक मंत्रिपद, एक विधान परिषद, शिर्डी लोकसभा जागेसह एकूण 3 जागा आणि 2 ते 3 महामंडळ अशा मागण्या आठवलेंनी भाजप शिवसेनेसमोर ठेवल्या आहेत। पुण्याच्या खडकीमध्ये एका महाविद्यालयात रायफल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायफलवरून नेम धरला, मात्र आपण लक्ष भेदू शकत नाही हे समजल्यानंतर त्यांनी त्यांचा इरादा बदलला। न्यायदान करताना सरकारचा दबाव हा मुळीच नसतो असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं। 23 वर्षांच्या कारकिर्दीत आपल्याला न्याय कसा द्यायचा हे कुणीही सांगितलेलं नाही असं चंद्रचूड दिल्लीत एका कार्यक्रमात म्हणाले। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीच्या दृष्टीनं त्यांचं हे वक्तव्य महत्वाचं आहे। वाशिम जिल्ह्याचा रहिवासी होता। अकोल्यातल्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। मृत्यूनंतरच्या अहवालामध्ये तो H3N2 पॉझिटिव्ह आढळून आला। आज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल, तर हार्बर मार्गावर कुठलाही ब्लॉक नसेल। मारुती सुझुकीची ब्रेझा SCNG ही कार भारतात लॉन्च झाली आहे। ब्रेझाच्या या नव्या मॉडेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूज कंट्रोल सारखे अनेक फीचर दिलेत। तर भारतातली तिची एक्स शोरूम किंमत ही 9,14,000 ते 25 ते 26 किलोमीटर मायलेज देते। मारुतीनं ही कार 2023 ऑटो एक्सपोमध्ये शोकेस केली होती। नागपूरमध्ये G20 अंतर्गत C20 परिषद उद्यापासून सुरू होतीये आणि या निमित्तानं नागपूर शहराचं रूप बदललंय। विमानतळ, वर्धा मार्ग, सिव्हिल लाईन्स भागामध्ये आकर्षक आणि देखणे अशी रोषणाई करण्यात आली आहे। शहरातले रस्ते चकाचक करण्यात आले। खेड्यापाड्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेनं महादीप हा उपक्रम राबवत परीक्षा घेतली। या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी विमानवारीनं दिल्लीला रवाना झालेत। यवतमाळ जिल्ह्याच्या 12 तालुक्यातल्या 40 शाळांमधले 56 विद्यार्थी महादीपमध्ये यशस्वी झालेत। यवतमाळमध्ये कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं भरवलेल्या कृषी महोत्सव उद्घाटन सोहळ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। या संपामुळे कर्मचारी महोत्सवात आले नाहीत आणि विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्याला कृषी मंत्री अब्दुल सत्तारही न आल्यानं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झालं। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा दर्शन सोहळा मीरा रोडमध्ये झाला। यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश तसंच इतरही राज्यांच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आले होते। प्रवचन सुरू असताना लाखो भाविकांमधून साधू वस्त्र घातलेल्या भाविकांचं नाव घेऊन धीरेंद्र शास्त्रींनी बोलावून घेत त्यांना साऱ्यांच्या भुवया उंचावल्या। दिल्लीत एक तरुण हाती पिस्तूल घेऊन पळत आल्यानं रस्त्यावर नागरिकांची भंभेरी उडाली। कृष्णा नावाच्या या तरुणाला पकडायला आलेल्या पोलिसांची पिस्तूल घेऊन तो पळत होता। त्यानं झाडलेली गोळी सुदैवानं कोणाला लागली नाही। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं।
पत्नीशी वाद असणारा हा कृष्णा मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हिमाचलच्या नालागडमध्ये अंमली पदार्थ विकल्याच्या कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. गावकऱ्यांनी त्याची धिंडही काढली. हे दोन्ही आरोपी तरुण गावातल्या तरुणांना अंमली पदार्थांच्या आहारी नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. लखनौच्या ठाकूरगंज चौकामध्ये दोन तरुण चालत्या गाडीच्या खिडकीवर बेधडक बसून स्टंट करताना पाहायला मिळाले. चालत्या कारच्या खिडकीवर बसून हा स्टंट करतानाचा तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. गोंदियातल्या बिरसी विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाला मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाला. यामध्ये पायलटसह महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृत्यू झालाय. भुकुटोला इथल्या घनदाट जंगलात हा अपघात झाला. जवळपास 100 फूट खोल दरीत या विमानाचे अवशेष सापडलेत. सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीची बोटं कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस तक्रार केल्यानं आरोपींनी कोयत्यानं या मुलीवर हल्ला केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. या आरोपींना 3 महिन्यात फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी पीडित मुलीच्या आईनं केली आहे. सोलापुरातल्या अल्पवयीन मुलगी हल्ला प्रकरणावरून संजय राऊत आणि भाजपचे आशिष शेलारांमध्ये ट्विटर वॉर रंगलं. या प्रकरणात राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर प्रश्न केला आणि त्याला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरच प्रत्युत्तर दिले. 12 तासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचं शेलार म्हणाले. सह्याद्रीची उंची म्हणजे